मस्त लागले बघ ना सानिका लढलंय लागलं तिला माहिती का म्हणजे इतकं लागलं की लय लागलं मेकअप लागला आणि माझ्या फॅमिलीचं माझ्यावर खूप प्रेम आहे, माझ्या आहूंचं माझ्यावर खूप प्रेम आहे, ते त्यांच्या डोळ्यात दिसून आलं. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला आज खूप सॅड मॉर्निंग झालेली आहे, मी पाहत असाल माझ्या डोळ्याला लागलेलं आहे. तर ज्यावेळेस बाथरूममध्ये जात होते त्या दिवस मी खोच लागली मला, दरवाजा दळदळ धडत नाही, त्याच्यामुळं असं जखम झालेली आहे. वाईट वाटलंय मला. मला पण खूप वाईट वाटलंय कारण कमी तर तुम्हाला याचा प्रँक तुम्ही मला म्हणत होता ना आहूनवर, फायनली आहूनवर प्रँक केलेला आहे. तर ब्लॉग बघा पूर्ण, पुढे बघा ब्लॉग, तुम्हाला दिसेल मी त्यांच्यावर कसा प्रँक केलेला आहे. आणि लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला नक्की करा. तर बघा मी हा मेकअप आहे, हा मेकअप शिकलेली आहे मी. तर हा सरांनी मेकअप माझ्या फेसवर अप्लाय केला. कशी वाटली ऍक्टिंग माझी? खूप मस्त, खूप छान, भारी वाटलं. कसं वाटलं? खूप छान वाटलं. वाटली का नाही खरी खरी ऍक्टिंग? चला बाय बाय. तर अशा प्रकारे मला इथं लागलेला आहे आणि आव्हानवर छान मस्त प्रँक किती सांगितलं होतं करायला तो केलेला आहे. मजा कशाला करत, कधी सकाळी लागलंय त्याच्यामुळे तसं सांगलंय. ते परत पट्टी बांधली तर मग पट्टी तिला रक्त दाखवलं यार व्हिडिओ मध्ये लागलंय ना. मग अशी किती सोडल्यानंतर काय करतोय मी, थोडस ट्रेस करतो. एवढं छोटासा मार्क केलं ना आपण त्याला. पडू काय तिथं क्रॉस झाली तू नाही व्हिडिओ मध्ये करत. तर ह्याच्यासाठी मी त्यांना डायरेक्ट फोन करून म्हटलं की घरी म्हणजे डायरेक्ट मला घ्यायला या,
आणि त्यांना रिझन पण सांगितलं नाही का घ्यायला, या त्या आधीच घाबरलेले होते. पण मी म्हटलं की मी जर सांगितलं माझं असं काही झालं तर ते घाबरून जास्त येतील, म्हणून मी त्यांना फक्त म्हटलं की माझा क्लास सुटला की मला फक्त घ्यायला या. तर ते मला घ्यायला आले, आणि घ्यायला आल्यानंतर मग मी माझ्या मैत्रिणींसोबत थोडंसं ठरवून असा प्रँक केलेला आहे. आणि खरंच प्रँक झाल्यानंतर ते खूप जास्त चिडले होते. मला असं वाटलं आता हे माझ्याशी बोलतात की नाही, पण नॉर्मल झाले. नाहीतर आज माझी बँड बाजा बारात सगळंच निघणार होती तुमच्या प्रँकच्या ब्लॉगच्या नादामध्ये. पण बिचारे थोड्या वेळ रागवले पण नंतर शांत झाले. तर ठीक आहे, असं कधीतरी प्रँक झालं पाहिजे तुम्ही म्हणत होता, आणि तो मला आज चान्स घावला चांगला. मला वाटलं नव्हतं, कारण त्यांचं खूप निरीक्षण असतं आणि मला रडायचं नाटक करायचं होतं, आणि त्यांच्यासमोर मला जास्त हसू येईल असंच मला वाटत होतं. पण ते सक आणि इथं आमचं क्लास सुटल्यानंतर आम्ही आता डायरेक्ट खायला आलेलो आहोत मिसळ. सगळ्यात फेवरेट ह्यांची मिसळ, तर आम्ही खाऊन घेतो. तुला बघायचं, तुला खोटं वाटत असेल तर त्यांना विचार. क्लासमध्ये ते बाथरूम आहे ना, बघ ना. अगं मी आता रिलॅक्स झाली आहे मगासपासून, ते माझे मजाक करतात मगासपासून. क्लास मध्ये ना तर माझे उडत होते. इकडे त्यावर तुम्हाला नीट मी सांगते ना तिला. सोनिका लई लागलं तिला माहिती का. अरे म्हणजे इतकं लागलं, इतकं लागलं की लई लागलं. मला म्हणजे असं रडू येते माहिती का. आणि तुला सांगते कोणीतरी ह्याच्यामध्ये फसलंय, मोठा प्रँक केलेला आहे मी क्लास मध्ये बोलवून ह्यांच्यावर. ते कसं ना, ते हसले म्हणून तुला कळलं, तुला व्हिडिओ कॉल वर केले म्हणून. मला ती काय माहिती, मला आधी मेसेज टाकला फक्त की ओ घ्यायला या, म्हणजे घ्यायला या, म्हणजे फक्त नुसतं मेसेज टाकलाय. बरं तिला म्हणलं काय झालं काय नाही, नाही नाही घ्यायला या. मग घाबरलं म्हणलं काय झालं काय झालं काय झालं, काजरी वगैरे पडली काय. मी निघालो इथनं 20-25 मिनिटं तिथं पोहोचलो. पोहोचलो बाहेर सगळं असं गर्दी झालेली होती, सगळी गर्दी होती एकदम, सगळ्या पोरी एकत्र जमा झाल्या त्या. मग मी फोन केला ही अशी, अहो मला लागलं असं तसं हे ते बरं का. आता मी आधीच त्या गणगणीत म्हणलं हिला काय झालंय काय, आलो मध्ये जाऊन बघतोय काय पोरीचा असं एकदम एकदम हाय लेवल ऍक्टिंग चालू झाली. बाथरूमचा दरवाजा आणि मला सांगितलं म्हणे स्नेहलने धक्का दिला आणि बाथरूम दरवाजावर जाऊन पडले. बरी बाथरूमच्या कमोड मध्ये नाही पडली. अशा प्रकारे सानिकावरचा प्रँक अनसक्सेसफुल आहे, कारण त्यांच्यामुळे ह्यांनी ना प्रँक फसवला. सगळे प्रँक अनसक्सेसफुल करणार आहे कारण माझ्यावर तुम्ही हे केलं ना आज. धक्का दिला ते लागलं जोर खाली पडले. सांगाव तुम्ही जरा स्नेहाने धक्का दिला ते पडले पण. गाडी येताना का नाही पार्किंग मध्ये.
एवढं काय लागलं पण खाली तिथं वॉशिंग सेंटर आहे ना खाली तिथं लोखंडाचं हे बनवलेलं आहे त्याच्यावर असं पडलं काय हो तुम्ही प्रत्येक का प्रेम फसवताय तुम्ही मुई मुई हे सगळे आव्हानमुळे होते आव्हान नाही का सगळे माझे प्रँक असते कारण त्यांचा प्रँक फसलेलं त्यांच्यावर प्रँक केलं त्यांना मी आज बोलवलं होतं ते फसलेत प्रँक मध्ये तुम्ही सगळे व्हिडिओ कॉलवर आहेत आणि ते फसले म्हणून माझे बाकीचे प्लॅन अनसक्सेसफुल करतात प्रँक दे का बे बाबा कुठे क्लास मध्ये पडले क्लास मध्ये पडले मैत्रीण चालली होती अगं मेकअप केलाय मेकअप मस्ती करत करत आल्या दोघी जणी त्यांनी धक्का लागला तिचा आणि तिथं वॉशिंग सेंटर होत ते वॉशिंग सेंटरचे खाली असे रॉड होते तुम्ही का त्यांना सिरियसली वाटतच नाही तुम्ही हसताय का मेकअप लागला बाबा कुठे धक्का दिला मला पडले मी गुडघ्याव नाही पडले ग पवास मला बोलू देत खाली वॉशिंग सेंटर आहे ना तिथे रॉड होता त्या माग दोघी जरी रॉड आहे ना त्या रॉड वर पडले खाली त्या रॉडचा कॉर्नर लागला मला इथे जायचंय ना ते सुकून दिलं म्हणावं रक्त जरा सुकून द्यावं म्हटलं ते असतंय त्यांच्यावर प्लॅन केलं ना त्यांना खरंच वाटलं पण ते हे झालं ना सक्सेस झाला ना म्हणून ते बाकीचे प्लॅन अनसक्सेसफुल करतायत ते मुद्दामून आहे ना हसतायत सांगतायत इकडून नाही मेकअप शिकवलाय हो याचा मेकअप शिकवलाय आज पडले
वंशिका तू काय हसती? चला सगळ्यांनी सोबत म्हणा मोये मोये. मेकअप आहे मेकअप. अरे मला लागले त्याचा विचार की आधी स्केटिंग करताना पडले बघ मी. घरातच पडले घरात पडले ना आता काय पडले. ऑफिसला हे ऑफिसवर येत होते ना तर ते तिथं ते त्यांचं तिथं गेट होतं ना तिथं गेले आणि ते तिथं असं काहीतरी ते झाडाचं नसतं का ग ते
फांदी सारखं त्यात पाया अटकला आणि पुढं पडले. ते पुढं पडले तर ते दगडाचं हेच लागलं. टाके नाही, थोडी जखम झाली आहे. सकाळी लागलं गेले होते आणि ते म्हंटले थांब ते थोडं सुकू दे म्हणते. ते रक्त ते पुसून घेतलं थोड्या वेळानी ड्रेसिंग करायला जायचं. ते मागाशी खूप हे झालं होतं ना, मग आता व्यवस्थित तोंड बिंदून आंघोळ करते जरा ते साईडचं क्लीन करायचं. पडले मी त्यांच्या ऑफिसच्या इथं पाय आटकून पडला. हा जायचंय मजा केली. मेकअप केलाय मेकअप मेकअप शिकवलाय आज आम्हाला. असं मेकअप शिकवलं आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला पण विसरू नका. तर अशा प्रकारे मी इथला मेकअप काढलेला आहे आणि ह्याच्यावरनं कळून येतं फॅमिलीचं माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. आणि तुम्ही ब्लॉग बघून खूप जास्त हसलात पण असतात, थोडं स्टार्टिंगला थोडं सिरियस पण झाला असतात. तर पण शेवट चांगला झाला, तुम्ही सगळे हसलाच असतात सगळा ब्लॉग पूर्ण बघून. आणि माझ्या फॅमिलीचं माझ्यावर खूप प्रेम आहे, माझ्या आहूंचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ते त्यांच्या डोळ्यात दिसून आलं प्रँकच्या वेळेस. तर खूप नशिबान समजते मला अशी फॅमिली मिळाली, असे आहू मिळाले. आणि खूप जास्त सगळ्यांचा जीव आहे माझ्यावर. तर खूप छान वाटतं आहे, मला गरज नाही आहे एक्सप्लेन करायची, मला ऑलरेडी माहिती आहे. पण ते काय म्हणतात ना, प्रँकच्या ब्लॉगच्या नादात ते मला ते दिसून आलं आज. तर चला भेटूया, कुणाची नजर नको लागायला टचवूड. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग.